लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचा जवळजवळ 70% नुकसान झालं. त्या लढाईमध्ये 70% झालं तर राहिलेल्या 30% 20% हे आपण केले. तुम्ही म्हणजे हा आरोप कसा काय? त्याचं साधं उदाहरण आपल्या पुढे किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या बाटलीवरती एक एक बॅग असते. बॅगमध्ये पिण्याचं पाणी असतं, खाण्याच्या वस्तू असतात. हे घामपोटासपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन येतो. किल्ल्यावरती आल्यानंतर ना पहिलं नियोजन असतं आपलं फोटो काढण्याचं. मग फोटो काढताना आपण कुठल्या भिंतीवरती उभे आहोत, कुठल्या वास्तूवरती उभे आहोत किंवा कुठल्या बुरजाच्या टोकावरती जाऊन शिने उभे आहोत. जर फोटो काढताना एखाद्या वास्तूचा दगड जर आपल्या पायाने डिसअवर जर झाला किंवा खाली जर पडला तर परत आपण त्या भिंतीवरती उचलून ठेवत नाही. पण त्याच्या शेजारचं पाडण्यात पटायत झालेलो आहोत. या प्रकारे प्रत्येक एक दगड करून शिने पूर्ण वास्तू नासधूस झालेले आहे, बुरुज पडलेले आहेत. गडांवरचे जे काही थोड्याफार भिंती म्हणजे अवशेष आहेत, मग आपण हा का विचार करू शकत नाही आहे? जर किल्ल्यावरती येताना आपण 1 किलो वजन आणू शकतो तर रिकामं झालेलं 25 ग्रॅम खाली काळ घेऊन जाऊ शकतो. तर पाण्याच्या बाटलीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आता ज्यांनी रक्ताचं पाणी करून जेणे एवढे मोठे गडकिल्ले बांधते, इतिहास घडवला असं आपण गडकिल्ले बांधू शकत नाही किंवा इतिहासही घडू शकत नाही. पण आहे हे जतन करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो की जेणेकरून की आपण गडकिल्ले बघितले तर आपल्या पुढच्या पिढीला बघायला मिळतील का नाही की आज बिकट अवस्था झालेले गडकिल्ले. तर तो टिकवण्याचा प्रयत्न, गडांवरती पावित्र्य राखण्याचा प्रयत्न आणि गडांवरती स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो. तर 2008 पासून सिंधुदुर्ग संवर्धन संस्था गेल्या 11 वर्षी या किल्ल्यावरती संवर्धन.